इंदापुरात हिंदू खाटीक समाजाने काळ्या फिती लावून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला। हिंदू खाटीक कुटुंबाला जीवे मारायची धमकी देणाऱ्या दौंडमधील आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मागणीचे निवेदन त्यांनी नायब तहसीलदारांना दिले। यातले आरोपीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा ही दाखल आहे। श्रद्धा हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत। आफ्ताब पुनावाला हा चार मोबाईल नंबर वापरत होता अशी धक्कादायक माहिती आता समोर येते आहे। चार वेगवेगळे नंबर आफ्ताबकडे आढळून आले। आफ्ताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवले होते। फ्रीज मागवण्यासाठी जो नंबर आफ्ताबने वापरला तोही श्रद्धाच्या नावावर असल्याची माहिती समोर येते आहे। श्रद्धा वालकरची हत्या करणारे आफताबला आणि अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरमध्ये ही अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। प्रकरणातल्या आरोपींवर कठोर कारवाई करावी यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक पुकारली। व्यापाऱ्यांनीही त्याला प्रतिसाद दिला। नवी मुंबईतल्या पाम बीच रोडवर तीन गाड्यांचा भीषण अपघात झाला। या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली। गाड्या धडकल्याने दोन चालकांमध्ये रस्त्यावर वाद सुरू होता। तेवढ्यात मागून आलेल्या तिसऱ्या कारने दोन्ही गाड्यांना जोरदार धडक दिली। या धडकेत तीनही गाड्यांचं प्रचंड नुकसान झालंय। पुण्यातील केशवनगरच्या संभाजी चौकातील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्यात। कुठलीही जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली। बीडच्या अंबाजोगाई धावत्या ई बाईकने पेट घेतला। प्रसंगावधान राखून चालकाने गाडीवरून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला, मात्र या दुर्घटनेत दुचाकी जळून खाक झाली आहे। या घटनेने इलेक्ट्रिक बाईक्सच्या सुरक्षिततेचा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले। गुळाला योग्य दर मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी गुळाला योग्य दर मिळेपर्यंत गुळाचे सौदे सुरू न करण्याची भूमिका घेतली। प्रति क्विंटल 3,700 रुपयांपेक्षा जास्त दर मिळावा अशी गुळ उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे। तसंच कर्नाटकी गुळाच्या विक्रीबाबत कारवाईची मागणी करण्यात आली आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे। कांद्याला सरासरी 500 ते 1,000 रुपये क्विंटलचा दर मिळतोय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। उत्पादन खर्च निघत नसल्याने किमतींमध्ये वाढ व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। नांदेड जिल्ह्यात यावर्षी पाऊस चांगला झाल्यानं पिकं जोमात आली आहेत। तलाव विहिरी भरून आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी रब्बी पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे। गहू, हरभरा, भुईमूग, करडई सोबतच इतर पिकंही घेण्यात आली आहेत। पिकांसाठी मुबलक पाणी असल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करतात। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।